ताजे मटार पासून आज मी अतिशय टेस्टी आणि हेल्दी अगदी 10 मिनिटात तयार होणारा पदार्थ बनवणार आहे. हिवाळा आहे आणि हिवाळ्यात मस्त असे मटार आलेले आहेत, तर अशी ही रेसिपी नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. तर त्याकरता मी घेतले 1 कप हिरवे मटार, छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाणी न घालता आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचे आहेत. तर इथे मी या पद्धतीने मस्त असे जाडसर वाटून घेतलेले आहे, पाणी अजिबात घालायचं नाही, याही पेक्षा जाड ठेवलं तरीही चालेल. तर मी इथे घेतले 1 कप गव्हाचं पीठ आणि आपण त्यात घालायचं 1/2 कप चणा डाळीचं पीठ आणि 2 ते 3 चमचे आपण घालायचं तांदळाचं पीठ, याने आपला पदार्थ मस्त असा कुरकुरीत होईल. नंतर मी त्यात घातलंय 3-4 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, शिवाय आपण त्यात घालायचं 1/2 चमचाभर जिरं, 1 मिडियम साईजचा कांदा बारीक कापलेला घालायचा, बारीक कापायचा. थोडंसं मी त्यात घातलंय ओवा आणि नंतर आपण त्यात घालायची भरपूर हिरवी कोथिंबीर. कोथिंबीर छान बारीक कापायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर कापायची. 1/2 वाटी मी दही घेतलंय, दही अगदी ताजं घ्यायचं, आंबट दही घ्यायचं नाही. आणि नंतर त्यात आपण घालायचा मटार, ताजा मटार जो आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतला, जाडसर वाटून घेतला, तो मटार आपण यात घालायचा. नंतर आपण त्यात घालायचं मीठ, मीठ अगदी गरजेनुसार चवीनुसार घाला. आणि आता हे आपण मिक्स करून घ्यायचं, दही घातलंय, दह्यात जेवढं मिक्स होईल तेवढंच आपण मिक्स करायचं. पाणी सुरुवातीला घालायचं आणि नंतर आपल्याला गरज वाटली तर आपण यात थोडंसं पाणी ॲड करू शकतो. सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा, टेस्टी आहे, हेल्दी आहे, त्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हा पदार्थ बनवून देऊ शकता आणि झटपट होतो, खूप वेळ लागत नाही याला. तर मी यात थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घेतलेलं आहे. खूप पातळ करायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही, पातळ तर अजिबात करायचं नाही, अगदी आपण भजी करतो त्यापेक्षा थोडंसं हे घट्ट ठेवायचं. तर तुम्ही बघू शकता हे कितपत घट्ट झालंय आणि एवढंच करायचं, ह्यापेक्षा जास्त नाही आणि कमी नाही. आता हे आपण झाकून ठेवूया 1-2-3 मिनिटाकरता आणि 2-3 मिनिटानंतर आपण हे झाकण काढायचं आणि परत एकदा हे आपण फिरून घ्यायचं. मी गॅसवर तेल आधीच गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण याची छान मस्त अशी छोटी छोटी बुंदी तळून घेऊया. तर तेल छान आधी गरम करून घ्यायचं आणि गॅस मिडियम करायची आणि नंतर ही सर्व बुंड आपण तेलात सोडून घ्यायची. एका वेळेला जेवढे येतील तेवढी आपण तळून घ्यायची आणि खूप मोठी बनवायची नाही, एक मिडियम साईजच्या आकाराची आपण ही बुंड बनवून घेऊया. यात ताजा हिरवा मटार आहे त्यामुळे अतिशय टेस्टी आहे हा नाश्ता. आणि आता हिवाळा आहे त्यामुळे अशी ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. बुंड घातल्यानंतर 1-1.5 मिनिट आपण हे असंच ठेवायचं, त्यानंतर थोडंसं आपण त्याला हलवून घेऊया आणि नंतर आपण हे सर्व पलटून घेऊया. गॅस मिडियमच ठेवायची, मिडियम गॅसवर करायचं, गॅस कमी करायची नाही आणि गॅस खूप वाढवायची नाही. गॅस कमी केली तर काय होतं, तेल पकडून ठेवेल आणि गॅस खूप वाढवला तर काय होणार, ते वरचेवर छान फ्राय होतील पण आतून ते कच्चे लागतील. तर इथे आपण हे सर्व पलटून घ्यायचे आणि याला दोन्ही साईडनी मस्त असा रंग येतपर्यंत आपण हे तळून घेऊया. गॅस मिडियम ठेवायची, म्हणजे आतमध्ये जे आपण पीठ घातलंय ते आतपर्यंत छान असं व्यवस्थित शिजलं जायला हवं, नाहीतर ते खाताना कच्चे लागतील. त्यामुळे गॅस अगदी मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवर हे छान असे आपण तळून घेऊया. तर इथे मी सर्व बुंड मस्त दोन्ही साईडनी रंग येतपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि आता आपण हे काढून घेऊया. अतिशय टेस्टी आणि हेल्दी असा हा नाश्ता आहे, अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होतो. घरी कधी असे वेळेवर पाहुणे आले तर असा हा तुम्ही पदार्थ नक्की बनवू शकता. आणि सगळं तेल आता आपण निथळू द्यायचं आणि आता हे आपण काढून घ्यायचे. आणि ते मस्त मी अशी पुदिना कोथिंबीरची चटणी बनवलेली आहे आणि आपली बोंड बघा किती मस्त झाल्यात, छान असा त्याला रंग आलाय, वर्ण मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत. आणि अगदी झटपट होणारा हा नाश्ता आहे. वरण आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालूया, गरज नाही आहे पण आता मला फोटो काढायचा आहे म्हणून मी वरण थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी चिली फ्लेक्स घातलेली आहे. गरज नाही आहे फोटो काढायचे म्हणून मी यात घातलेलं आहे सर्व. आणि वरण मस्त अशी क्रिस्पी झालेले आहेत आणि आत पूर्ण मस्त अशी मऊसूत झाले, छान असे नरम झालेले आहेत, आतपर्यंत व्यवस्थित शिजलेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्की आवडली असेल आणि आवडलीस
तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटत हे मला नक्की कमेंट्स करून सांगा.